शासनानं नेवाशातील नेवासा फाटा ते ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यावरील अतिक्रमण हटवली खरी मात्र हे अतिक्रमणधारक पुरते हैराण झालेत कुणी हातावर पोट भरणारे तर कुणी अतिशय गरीब परिस्थितीमधील मात्र अतिक्रमणाची कुऱ्हाड पडली म्हणून खचून जाणं याला काय जीवन म्हणावं हाच बोध घेऊन या अतिक्रमणधारकांनी लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून बस शेजारील पोकळ्या जागेत आपले व्यवसाय सुरू केलेत हाच बोध घेऊन या अतिक्रमणधारकांनी लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून बस शेजारील मोकळ्या जागेत आपले व्यवसाय सुरू केलेत वर्तमानपत्र हार फुलं सलून कुरिअर मोबाईल रिचार्ज पान टपरी फळं विक्रेते यांनी लगेचच आपले व्यवसाय सुरू केलेत कुणी मोकळ्या जागेत खाली बसून व्यवसाय करतायत तर कुणी टेबल खुर्ची मांडून व्यवसाय करतायत तर यामुळे व्यापारी छत्रांनाही मोठी मागणी वाढली आहे तर विशेष म्हणजे सलूनच्या दुकानदारांनी तर बस स्थानक परिसरातील झाडाला आरसे बांधून आपला व्यवसाय थाटलाय सी चोवीसासाठी शंकर नाबदे नेवासा